नमस्कार, मी विशाल परदेशी। आपण बघताय महामुंबई हे बुलेटिन। या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या महत्त्वाच्या घडामोडी। सुरुवात करूयात ठाण्यातल्या एका खळबळजनक घटनेनं। ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरण यांच्या हत्येचा अजून खुलासा झालेला नाही आहे, तोच ठाण्यामध्ये आणखी एका व्यापाऱ्याची हत्या झाल्याचं समोर आलं आहे। ठाण्यात सध्या भीतीचं वातावरण आहे, पाहूयात स्पेशल रिपोर्ट। ठाण्यात मनसुख हिरण पार्ट टू, व्यापारी भरत जैन यांची हत्या, मृतदेह सापडला रेती बंदर खाडीत, हत्या की आत्महत्या। ठाण्यात एका व्यापाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलंय। भरत जैन नावाच्या या व्यापाऱ्याचा मृतदेह कळव्यातील रेती बंदर खाडीत सापडला, त्यामुळे ठाणेकरांना पुन्हा एकदा मनसुख हिरण हत्या प्रकरणाची आठवण झाली। मनसुख हिरण यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडीत ज्या ठिकाणी सापडला होता त्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर सराफ व्यापारी जैन यांचा मृतदेह आढळून आला। 6 दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी त्यांना चरईतील सराफ दुकानातून गाडीत बसवून नेलं होतं। त्यानंतर ते घरी न परतल्यामुळे जैन कुटुंबानं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती। दरम्यान शुक्रवारी कळवा खाडीतील गणपती विसर्जन घाटाजवळ एक मृतदेह तरंगत असताना स्थानिकांना आढळून आला। मृतदेह बाहेर काढला तेव्हा त्यांचे हात आणि पाय बांधलेल्या अवस्थेत होते। ओला ड्रायव्हर 8 बजे से लेकर 4 बजे तक उनके कातिलों के साथ था। मेरे पति उनके साथ कितनी देर थे अंदर वैगन आर में वो मुझे नहीं पता, लेकिन वो एग्जैक्टली मुझे नहीं पता, लेकिन कातिल अभी भी पुलिस की पहुंच के बाहर है। एक भी कातिल पकड़ा नहीं गया है। जैन यांच्या मृत्यूचं गूढ वाढण्यामागे आणखी एक कारण म्हणजे पोलिसांच्या हाती 14 ऑगस्टचं CCTV फुटेज लागलंय। हे CCTV फुटेज भरत जैन यांच्या दुकानासमोर इलं। या फुटेजमध्ये तिघे जण भरत यांना एका कारमधून बसून नेत असल्याचं आढळून आलंय। या फुटेजच्या आधारे पोलिसांनी एका टॅक्सी चालकाला ताब्यात घेतलंय। दरम्यान त्यांच्या दुकानातील 10 ते 15 किलो चांदीही गायब झाल्याचा आरोप जैन कुटुंबानं केलाय। शटर के ताले खुले हुए थे और हमने जब शॉप के अंदर प्रवेश किया तो हमने देखा कि कुछ कपाट्स उसके खुले हुए हैं, ड्रॉ खुले हुए हैं, इसमें जैसे चांदी के जाने की आशंका। तिजोरी को हमने चेक की, तिजोरी सेफ थी। अगर ओला वाला ड्राइवर ऑफलाइन बुकिंग कैसे हुई, वो घनसोली का है तो इधर मुनूर थाना कैसे पहुँचा, और यहाँ से वो उसने उसको अगर घर जाना था तो उसने अपना मीटर ऑफ क्यों नहीं किया। बहुत सारे प्रश्न हैं जिसके जवाब हम पुलिस से मांग रहे, पर पुलिस बोल रही कि इन्वेस्टिगेशन चालू है। रेती बंदर जो जिस खाई में आज ये वापस इनकी भी सब मिला है, तो वो एक बहुत बड़ा चिंतन का विषय हो गया कि आखिरकार एक वो क्या एक लोगों को उठा करके फेंकने का स्पॉट बना दिया है, ऐसा कुछ हो गया है। ये एक बहुत बड़ा चिंतन का विषय हो गया है। और व्यापारी किससे सुरक्षा की उम्मीद करेगा? व्यापारी प्रशासन से ही सुरक्षा की उम्मीद करता है। या टॅक्सी चालकाने भरत जैन यांना कुठे नेलं, पुढे नेमकं काय झालं, भरत यांचा मृत्यू कसा झाला याचा शोध आता नौपाडा पोलीस घेत आहेत। पोलीस तपासानंतरच भरत जैन यांच्या मृत्यूचं गूढ उकळणार आहे। अजित मांढरे, News 18 लोकमत, मुंबई। तर दुसरीकडे नालासोपारामध्ये दिवसा ढवळ्या एका ज्वेलर्सची लूट करून त्याची हत्या करण्यात आली। पश्चिमेकडील स्टेशन परिसरात 2 अज्ञातांनी ज्वेलर्सच्या दुकानात शिरून लूटमार करत धारदार शस्त्राने दुकानाचे मालक किशोर जैन यांच्यावरती हल्ला केला। या ज्वेलर्सचा मृत्यू झाला। साक्षी ज्वेलर्स असे या दुकानाचं नाव आहे। सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आणि हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। तर बांधकाम व्यावसायिक बिमल अग्रवाल यांनी निलंबित API सचिन वाजे खंडणी विरोधी तक्रार जबाबात नवा गौप्यस्फोट केला आहे। सचिन वाजे यांनी मला सांगितलं होतं की मला एक नंबरने सांगितलं आहे की कोरोनामुळे त्यांचं 6 महिन्यांच्या कमाईचं नुकसान झालं आहे। ती नुकसान भरपाई करायला दिवसाला 2 कोटीचं कलेक्शनचं टार्गेट देण्यात आलं आहे। मला एक नंबरकडून खूप प्रेशर आहे, तुम्हाला हॉटेल बार आणि बुकी यांच्याकडून कलेक्शनबाबतची माहिती देऊन मदत कर, नाहीतर तुझी हॉटेल्स पण चालू देणार नाही। SS ब्रांच तर मीच चालवतो, मी वाटेल तेव्हा SS ब्रांचला कोणत्या पण हॉटेलवर रेड करायला लावेन आणि तुझा सगळा धंदा चौपट होऊन जाईल, असं सचिन वाजे यांनी सांगितल्याचं बिमल अग्रवाल यांनी म्हटलंय। पाहूयात सचिन वाजे आणि बिमल अग्रवाल मधील ऑडिओ क्लिप। मेरे को कुछ आगे स्टेप भी नहीं लेने दे रहे हो, क्यों ऐसा परेशान कर रहे हो मेरे को, कई गफलत में उठा लिए तो वो उसको अपने एंटीसिपेटरी में जाने को मना करके रखा हुआ है ना कि नहीं जाना, तो बोलते भाई जी मेरे को क्यों परेशान करने को बोलो।
पर उसका क्या प्रॉब्लम क्या है, क्यों नहीं पट रहा है भाई, क्या अड़चन क्या आ रहा है उसमें, प्रॉब्लम क्या है? वो क्या बोलते, कुरियर साइज बैठ नहीं रहा है भाई जी, पर बाकी सबका कुरियर साइज तो वैसे ही बैठा है ना उस। नहीं नहीं वैसा नहीं बैठा है, वही चक्कर है थोड़ा सा। आपके हिसाब से कितना वजन होना चाहिए भाई जी? मतलब एक्चुअली 2 किलो का ऑर्डर था। हाँ ऐसा तो देख लो कैसा है क्या होगा। नहीं होगा भाई जी, वो तो आधा पौना किलो कर दो। आधा किलो भी नहीं हो पाएगा भाई जी, थोड़ा सा 250 ग्राम का 300 ग्राम कर दूं ना भाई जी, खत्म करो ना उसको चैप्टर को यार, मेरे बोलने से नहीं हो रहा क्या, उसमें मेरा इज्जत जा रहा है भाई जी वो। यानंतर पाहूयात बातमी पालघरमधून। पालघरमध्ये 500 रुपयांसाठी एका शेतमजुराला जीव द्यावा लागला आहे। मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी वडिलानं 500 रुपये घेतले आणि तिथेच घात झाला। काय आहे हा धक्कादायक प्रकार पाहूयात या रिपोर्टमधून। ही व्यथा आहे एका मुलीची। आपल्या वडिलांना मालकानं मारहाण केल्याचा आरोप तिनं केलाय। सततच्या मारहाणीला वैतागून अखेर वडिलांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचं तिचं म्हणणं आहे। पुन्हा ऐका या मुलीची व्यथा। त्याच्यावरून मारलं म्हणून फास घेतला, ते तुमची तक्रार त्याच्या विरोधात त्यामुळे आहे। फोटोत दिसत असलेले हे आहेत काळू पवार। आपल्या मालकाच्या मारहाणीला कंटाळून त्यांनी जीवन संपवलं। काळू पवार यांनी मालक रामदार कोरड यांच्याकडून मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी 500 रुपये उधार घेतले होते। पैसे परत न केल्यानं रामदास कोरड यांनी काळू पवार यांना वेठबिगारी करायला लावली आणि काम करत असताना त्यांना मारहाण केली। कफन्याकरता त्याला 500 रुपये घ्यावे लागावे आणि त्याकरता वेठबिगारी करावी लागावी आणि त्यात मारहाण होऊन त्याला आत्महत्या करावी लागावी, याच्यासारखं विदारक चित्र देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळतं, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। तर या प्रकरणी पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ असं आश्वासन डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी दिलंय। पालकमंत्री तिकडचे दादा भुसे यांच्याशी बोलून अशा प्रकारची प्रकरणं जी प्रलंबित असतील, वेठबिगारी असतील किंवा गुलामगिरीची असतील, त्या सगळ्याचा आढावा घेऊन हे प्रकारांना कुठेतरी कायमची मुठमाती मिळावी या दृष्टिकोनातून निश्चितपणाने प्रयत्न करू मी। पालघर जिल्ह्यातील मोखाडामधील ही घटना आहे। काहीशे रुपयांसाठी एका शेतमजुराला जीव द्यावा लागत असेल तर ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना म्हणावी लागेल। आता पोलिसांनी या घटनेचा तपास करून आरोपीला तातडीने शिक्षा करण्याची गरज आहे। विजय राऊत, News 18 लोकमत, पालघर। पुढे बघूयात ही कोणत्या चित्रपटाची या कथेला लाजवेल अशी घटना मुंबईतील कुर्ल्यात घडली। हो, कुर्ल्यामध्ये क्रांतीनगर परिसरात पत्नीने आपल्या नातेवाईक आणि मित्रांच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। दीपक सांगळे असं या हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। पतीच्या हत्येनंतर त्याचा मृतदेह घरातच पुरला आणि पती गायब झाल्याची अफवा पसरवली। मात्र या हत्येचा उलगडा VB नगर पोलिसांनी करून 7 आरोपींना अटक केली आहे। या घरात खड्डा खोदून फॉरेन्सिक एक्सपर्ट डॉक्टर यांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला। 3 ते 4 तास अथक प्रयत्न करून पोलिसांनी काही प्रमाणात कुजलेला हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। आधी त्यांच्या ऑलरेडी एक आपराधिक पृष्ठभूमी आहे, क्रिमिनल हिस्ट्री आहे, त्या अनुषंगाने त्यांचे विरुद्ध 56 BP Act अंतर्गत प्रोसिडिंग पण चालू होती आणि आमची जी टीम होती जेव्हा मिसिंग झाले तेव्हा पोलीस स्टेशनकडून फर्स्ट लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशन असा होता की कदाचित त्यांनी ते अवॉइड केलेलं आहे आणि जे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन होऊ नये ह्यासाठी ते फरार झालेले आहे। तरी आपण मिसिंगचे अंतर्गत जे काही इन्व्हेस्टिगेशन असतात त्यांना ट्रेस करायला आपण प्रत्येक डिमेन्शनवर आपण इन्व्हेस्टिगेट केले। पुढली बातमी अशी की नवी मुंबई मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांना आणखी एक झटका मिळाला। कारण ठाणे सेशन कोर्टाने गजानन काळे यांचा जामीन अर्ज फेटाळला। गजानन काळे यांच्या
पत्नी संजीवनी काळे यांच्या जबाबावरून त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. आपल्या जीवाला धोका असून काळे यांचे सहकारी गुंड प्रवृत्तीचे आहेत, आपल्याला धमकवण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी साक्ष संजीवनी यांनी दिली आहे. गजानन काळे यांना जामीन दिल्यास जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी कोर्टात दिलं आहे. तर एक महत्त्वाची राजकीय घडामोड, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विवा कॉलेजमध्ये भेट घेतली. विरारमधील विवा कॉलेजमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. वसई विरार महापालिकेवरती हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्यानं राजकीय अर्थ काढले जातात. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा वाद काही केला संपलेला नाही आहे. आमदारांच्या नियुक्तीचा वाद पुढच्या आठवड्यात सुटण्याची चिन्ह आहे. राज्यपालांनी पुढील आठवड्यात मुख्यमंत्री आणि आपल्याला बोलवल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. राज्यपालांची वेळ घेऊन पुढील आठवड्यात चर्चा करण्यासाठी जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अनिश्चित काळासाठी जागा रिक्त ठेवता येणार नाही अशी टिप्पणी काही दिवसांपूर्वीच कोर्टानं केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढणाऱ्या गर्दीवर चिंता उपस्थित करत पुन्हा एकदा कडक निर्बंधांचा इशारा दिला आहे. संभाव्य तिसरी लाट जी आहे तिचा धोका लक्षात घेता लहान मुलांसाठी विशेष कोविड सेंटर सुरू करण्यात आले. दुसरीकडे भाजपने राज्य सरकारला मंदिर उघडण्याचा अल्टिमेटम दिला आहे आणि याचबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ज्या आहेत यांच्याशी आम्ही संवाद साधला. काही मुद्दे आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतले. बघूयात त्यांनी काय म्हटलं. आपल्यासोबत मुंबईच्या महापौर आहेत किशोरीताई. मुख्यमंत्र्यांनी वाढती गर्दी पाहून पुन्हा एकदा कडक निर्बंधांचा इशारा दिलेला आहे. तिसरी लाट संभाव्य जी आहे ती येण्याची शक्यता आहे, त्यामुळे काय परिस्थिती होईल. आज आपण इथे मुंबई महानगरपालिका आणि विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्याने लहान मुलांचं कोविड काळजी केंद्र इथं उभारलं. त्यांच्या हस्ते आपण उद्घाटन केलं. उद्घाटन समयी पण जेव्हा गर्दी बघितल्यानंतर त्यांनी त्यांची नाराजगी आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली आणि तुमच्या मीडियाच्या समोर येऊनही आणि सर्वांना पुन्हा का आपण तिसऱ्या लाटेला सामोरं जावं त्याच्यानी घ्यायची ती काळजी ती त्यांनी घ्यावी असं त्यांनी त्यांच्या करारी भाषेत किंवा शांत राहून जे नागरिकांना सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलं आहे. अर्थात मी मुंबईच्या नागरिकांना दोष देणार नाही कारण त्यांनी बऱ्यापैकी सगळ्याला सहकार्य केलं आहे. पण काही ठिकाणी राजकीय हव्यासापोटी हजारोच्या संख्येत लोकांना उतरवलं जात आहे आणि कोविड-19 करोनाची तिसरी लाट होऊ घालायला जास्तीत जास्त जवळ जातोय. एक लक्षात ठेवायचं इथे लहान मुलांचा प्रश्न आहे. लहान मुलांना जर बाधित झाले तर ज्याच्या घरात लहान मुलं आहेत त्याला ते सगळं भोगावं लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि त्या सर्वांनी काळजीमध्ये मग ते राजकीय असो सामाजिक असो या महानगर मुंबईचे सामान्य नागरिक असो प्रत्येकाने माझी जबाबदारी माझे कुटुंब माझी जबाबदारी या दायरेत राहून आता आपण आपली कामं केली पाहिजे. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर महामुंबईमध्ये बघणार आहोत बातमी आहे उपनगरातनं. उल्हासनगरमधील कॅम्प 4 सुभाष टेकडी भागात दोन दुकानं कोसळल्याची घटना घडली. सुभाष टेकडी भागातील व्यंकट सदन या इमारतीला लागून दोन दुकानं होती. सुरुवातीला दुकानांची भिंत खचून काही भाग पडला. दुकानात असणाऱ्या महिलेने त्वरित दुकानाबाहेर पळ काढला आणि काही क्षणात संपूर्ण दुकान पडलं आणि यामुळं दुकानातील सर्व सामानांचं नुकसान झालंय. अचानक मालूम पडा की बिल्डिंग गिर गई, मेरा स्लॅब गिर गया दुकान का. तो मैं आया फटाफट देखा तो बाजू का काम भी चालू था बिल्डिंग का. ये कितने बजे की बात रहेगी? 11:15 के टाइम. कितनी इमारत न्यूरान 18 हो गया. पालिका को नोटिस दी थी? पालिका ने नोटिस को नहीं दी है, रिपेयरिंग साइट दी है और कुछ नहीं. दुकान कोसळलं पण त्याच्यामध्ये कोणाची जीवहानी काय झालेली नाही आहे. इथले स्थानिक प्रशासन, इथले स्थानिक नगरसेवक देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि महानगरपालिकेचा प्रशासन तुम्ही इथं मदतीला उभा आहे. आणि याच्यामध्ये कोणाला अजून काय झालेलं तर नाही आहे तसं काय. आणि बिल्डिंगमध्ये असे 2-3 फॅमिलीत राहत होते, फक्त स्ट्रक्चर ऑडिटचंच काम होतं, बाकी असं काही अडचण नव्हती.
यानंतर बघूयात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांचं निधन झालं. 4 जुलैपासून कल्याण सिंग PGI हॉस्पिटलमध्ये दाखल होते. ICU 4 दिवस त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि ते उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती, पण नंतर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नव्हती, मात्र उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं. 21 जूनला ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशरचा त्रास झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आजपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते. 17 जुलैला अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि तेव्हापासून ते सतत ऑक्सिजन सपोर्टवर आहेत, मात्र आज उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर महामुंबईमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.